ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तडीपार आदेशाचा भंग सांगलीत वास्तव्यास आलेल्या आययास शेखला अटक. तडीपार आदेशाचा भंग करून सांगलीत वास्तव्यास आलेल्या आययास शकील शेख वय वर्ष 22 राहणार पोळ मळा शंभर फुटी रस्ता सांगली याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी सायंकाळी ही कारवाई केली. आय्या शेख हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले त्याला अनेक गुन्ह्यात यापूर्वी अटक झाली होती जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहायच्या त्यामुळे त्याच्या विरुद्ध तडीपाराचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्यासमोर या प्रस्तावावर सुनावणी झाली होती गेडाम यांनी शेखला दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार बावीस रोजी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केलं होतं गुरुवारी सायंकाळी तो विश्रामबाग येथील साई मंदिरजवळ चाणक्यपुरी गार्डनसमोर उभा असल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने त्याला पकडलं त्याच्याविरुद्ध तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानकर नेपसाठी मिरज होऊन आदी माने